नुकसान त्या ठिकाणी झालं. जवळजवळ 325 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. हे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, त्यामुळे तात्काळ त्याचे पंचनामा करण्याचे आदेश हे आपण प्रशासनाला दिले. पंचनामे देखील त्याचे सुरू आहेत. यासोबत आपण हे देखील सांगितलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान असल्यामुळे कदाचित जर यंत्रणा तिथे पोचली नाही तर साधा मोबाईलमध्ये जरी फोटो काढून घेतला तरी देखील त्याला पंचनाम्यामध्ये रूपांतरित करण्यात येईल आणि तो देखील पुरावा हा ग्राह्य धरला जाईल, अशा प्रकारचे निर्देश देखील आपण त्या ठिकाणी दिले आहेत. यासोबत आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे या दृष्टीने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक ही आज या ठिकाणी झाली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सर्व बाबतीत चर्चा करण्यात आली. विविध पिकांचं नुकसान काय आहे, त्यासोबत साधारण अंदाजित क्षेत्र काय आहे, यासोबत फळपिकं असतील, मासेमारी करणारे आमचे बंधू आहेत त्यांचं नुकसान असेल, अशा विविध प्रकारच्या नुकसानींचा संदर्भात एक विस्तृत चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली. साधारणपणे याचे जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे जी काही मदत आहे त्यापेक्षा अधिक मदत करावी, अशा प्रकारची मानसिकता ही उपसमितीची होती. आणि त्या दृष्टीने कशा प्रकारे ही मदत आपल्याला करता येईल याचा आढावा देखील घेण्यात आला. त्या संदर्भात अंतिम आकडेवारी अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, पंचनामे देखील सुरू आहेत आणि त्यामुळे साधारणपणे असा निर्णय आम्ही घेतला आहे आणि प्रशासनाला आज मंत्रिमंडळ उपसमितीने निर्णय घेऊन या संदर्भात तात्काळ 10,000 कोटी रुपयांची तरतूद ही मदतीकरता त्यांनी करावी, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि यासोबत आता फळपिकांकरता काय मदत करायची आहे, विविध पिकांकरता काय मदत करायची आहे, हेक्टरी काय मदत करायची आहे किंवा मासेमारी करणाऱ्यांना काय मदत करायची आहे, या सर्व बाबतीत येत्या 3-4 दिवसांमध्ये एकदा अंतिम माहिती ही आल्यानंतर त्याच्या आधारावर राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही निर्णय घोषित करणार आहोत. तोपर्यंत प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्या संदर्भातली सगळी कारवाई करून 10,000 कोटी रुपये हे रिलीज करता येतील अशा परिस्थितीमध्ये आणण्याच्या संदर्भातले निर्देश हे आपण दिलेले आहेत. एकूणच मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं असल्यामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त काय दिलासा देता येईल हा प्रयत्न आमचा आहे. याच्यासोबत जवळजवळ 50 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी इन्शुरन्स देखील केलेला आहे, त्या इन्शुरन्सचे पैसे देखील त्यांना वेगळे मिळणारच आहेत आणि त्याही संदर्भात इन्शुरन्स कंपन्यांशी बोलणं करून तोही पैसा जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर त्यांना मिळण्याच्या दृष्टीनं आपण सगळी कारवाई ही हातामध्ये घेतली आहे. त्या संदर्भात अनेक मंत्री आता फील्डवर देखील गेलेले आहेत, प्रशासन देखील फील्डवर गेलेलं आहे आणि लवकरात लवकर ही सगळी मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोचावी अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. यासोबत या संदर्भात केंद्र सरकारला देखील आम्ही मागणी करतो आहोत की केंद्र सरकारने मदत करावी. केंद्राच्या नॉर्म्समध्ये जे बसेल ती मदत केंद्र सरकार करेल, परंतु केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने आपल्या निधीतनं या ठिकाणी मदत करावी, या दृष्टीनं जे काही रिअप्रोप्रिएशन आम्हाला करायचं आहे ते देखील करण्याच्या संदर्भातला निर्णय आज आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि लवकरच याचा जो काही अंतिम निर्णय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे देण्याच्या संदर्भातला किती द्यायचे आणि कुठल्या पिकाकरता कशी मदत करायची की सरसकट या संदर्भात करायची या संदर्भातला निर्णय येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये राज्य शासन घोषित करेल आणि घोषणेनंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं देखील या ठिकाणी सुरू केलं जाईल. आज कॅबिनेट सब कमिटी की बैठक हुई, जो बेमौसम बरसात महाराष्ट्र में हुई और जिससे महाराष्ट्र के करीब 325 तहसीलों में तालुकों में बहुत बड़े पैमाने पर किसानों का जो नुकसान हुआ
उसका मुआवजा किसानों को देने की दृष्टि से आज हमारी मंत्रिमंडल की जो सब कमेटी है उस सब कमेटी ने यह निर्णय लिया कि हम तुरंत इसके लिए 10,000 करोड़ रुपए का प्रावधान करेंगे और उसके निर्देश प्रशासन को दिए गए, वो निर्णय सब कमेटी ने फाइनल किया। और इसके साथ साथ अभी जो स्पॉट पंचनामा हो रहा है उसको एक्सपीडाइट करने की कोशिश की जा रही है। जहां पर पंचनामा नहीं भी हो पा रहा है वहां पर केवल मोबाइल का फोटो अगर किसान निकाले तो उसको भी पंचनामा समझा जाएगा और उसके माध्यम से आने वाले 2 या 3 दिनों में 4 दिनों में सारी जानकारी हमारे पास पहुंच जाएगी। उस जानकारी के आधार पर ये जो 10,000 करोड़ रुपया ये किस प्रकार से मदद किसको कितनी करनी है इसका जो अंतिम निर्णय है वो निर्णय फिर एक बार सब कमेटी की मीटिंग बुलाकर ये निर्णय किया जाएगा। और उस संदर्भ में मुझे ऐसा लगता है कि बड़ी तेजी से ये सारा काम अभी चल रहा है। और इसके साथ साथ करीब 50 लाख किसानों ने इंश्योरेंस भी निकाला है, इंश्योरेंस का भी मुआवजा उनको अलग से देने का निर्णय ये हमने किया है। इंश्योरेंस कंपनी से हमारी बातचीत भी हुई है और उस बातचीत के आधार पर इंश्योरेंस कंपनियां भी इसके संदर्भ में कार्रवाई कर रही है। तो मुझे ऐसा लगता है कि एक बड़ा डिस्ट्रेस है लेकिन किसानों के पीछे सरकार खड़ी है, सरकार पूरे तरीके से किसानों को मदद करने की कोशिश कर रही है।